आता भाजपच्या गोटात एक मोठी बातमी आहे. विनोद तावडे यांचं भाजपमध्ये राजकीय वजन वाढलंय की सध्या जोरदार चर्चा आहे. तावड्यांची भाजप अध्यक्षपदाकडे वाटचाल सुरू असल्याचे संकेत मिळताना दिसतात. विनोद तावडे भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाचे प्रमुख झालेत. मंत्री मुख्यमंत्र्यांची शाळा घेण्याचे तावड्यांना अधिकार यामुळे अर्थातच मिळणार आहेत. विद्यार्थी परिषदेमुळे RSSकडनं विनोद तावड्यांना मोठी ताकद मिळताना दिसते. तर विनोद तावडे यांचं एकूणच भाजपमधलं वजन हे दिवसेंदिवस वाढताना दिसतंय आणि अशातच आता तावड्यांची भाजप अध्यक्षपदाकडे वाटचाल सुरू आहे का अशा चर्चा त्यामुळे स्वाभाविकपणे सुरू झालेल्या आहेत. विनोद तावडे भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाचे प्रमुख बनलेले आहेत. मंत्री मुख्यमंत्र्यांची शाळा घेण्याचे विनोद तावडे यांना यामुळे अर्थातच अधिकार मिळणार आहेत. आणि याचविषयी आपण अधिक बोलूया. दिल्लीतनं प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत. शिवाजी, आपण बघतोय सातत्यानं विनोद तावडे यांचं महत्त्व हे भाजपमध्ये वाढताना दिसतंय आणि त्यात आता त्यांच्यावरती सोपवण्यात आलेली ही नवी जबाबदारी आणि दुसरीकडे याला समांतर सुरू असलेल्या भाजपच्या अध्यक्षपदाच्या चर्चा, काय नेमकी चर्चा आहे दिल्लीच्या वर्तुळामध्ये? विनोद तावडे म्हणून जर आपण पाहिलं तर तावडे हे कोणत्याही नेत्याच्या पोटाला जन्माला आले नाहीत. तर ते आपण जर पाहिलं तर त्यांची जी कारकीर्द आहे ती विद्यार्थी परिषदेतून नेता इथपर्यंत राष्ट्रीय नेत्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि आता त्यांच्याकडे सदस्य नोंदणीची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि सदस्य नोंदणीची जबाबदारी दिली गेल्यामुळं त्यांच्याकडे अर्थातच देशभरामध्ये ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यापैकी एक आणखी जबाबदारी वाढणार आहे आणि त्यामध्ये या सदस्य नोंदणीमधून पुढील भाजपचा जो राष्ट्रीय अध्यक्ष आहे तो ठरवला जाणार आहे. त्यामुळं तावडे यांच्यावरती ही जबाबदारी जी आहे ती सदस्य नोंदणी, सदस्य नोंदणीमधून भविष्यात होणाऱ्या संघटनात्मक निवडणुका आणि निवडणुकांमधून राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची ज्या पद्धतीने नावात चर्चा सुरू आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं देखील मध्यंतरी नाव चर्चित होतं. मात्र सध्या तरी तावडे यांचं नाव आघाडीवर येताना पाहायला मिळत आहे आणि देवेंद्र फडणवीस सध्या तरी राज्यात राहू इच्छितात असं समजतंय. त्यामुळे तावडेचा जो ग्राफ आहे राष्ट्रीय स्तरावरती आपण जर पाहिला तो दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे भविष्यामध्ये तावडे यांच्यावरती काही वेगळी जबाबदारी पडते का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण जर विधानसभा निवडणुकामध्ये तावडे यांना जर आमदारकीचं तिकीट मिळालं तर निश्चितपणे ते पुन्हा राज्यामध्ये सक्रिय होतील असं म्हणू शकतो आपण. मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं जर तावडे यांना जर राष्ट्रीय स्तरावरतीच कायम ठेवण्यात आलं आणि जर आपण पाहिलं असेल तर राज्यसभेच्या अनेक जागांच्या वेळेस तावडे यांचं नाव चर्चेत आलं होतं मात्र त्यांना राज्यसभेवर त्यांची वर्णी लागली नाही, भविष्यामध्ये त्यांना मंत्रीपद मिळेल अशी चर्चा होती. आता सध्या तरी तावडे हे संघटनात्मक बाबीवरती भर देताना पाहायला मिळत आहेत. त्याचाच भाग म्हणून जर आता आपण पाहिलं तर तावडे यांच्यावरती संघटनात्मक जबाबदारी म्हणून सदस्य नोंदणी अभियानाचं प्रमुख पद देण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रमुख पदी असताना ते ज्या प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्री असो बडे भाजपचे नेते असो त्यांची शाळा म्हणजे थोडक्यात त्यांच्याकडनं या सदस्य नोंदणीचा अभियानाची मागणी माहिती घेणार आणि त्याचं अपडेट जे आहे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष JP Nadda यांना दिलं जाणार. बरोबर, त्यामुळे उत्तरोत्तर भाजपमध्ये तावड्यांचं महत्व आपल्याला वाढताना दिसतंय आणि त्याचीच पुन्हा एकदा प्रचिती. धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी.